नमस्कार, मी जाईन कौस्तुभ वैद्य, जिल्हा परिषद आदर्श शाळा दामण साळेगडा शाळेत मी इयत्ता 4 मध्ये शिकते. मॅडम, तुमचे नाव काय? माझं नाव सिद्धिता योगेश कर्देकर. मॅडम, तुमचे शिक्षण किती झाले? मी 8वी शिकले. मॅडम, तुम्हाला काय बनायचे होते व तुम्ही आता काय करता? मला बनायचं होतं एक डॉक्टर, पण ते माझ्या घरातल्या काही कारणामुळे, मला परिस्थितीमुळे ते सगळं मागे घ्यावं लागलं आणि मी घरासाठी हातभार लावण्याचं म्हणजे काम केलं. त्याच्यानंतर माझं स्वप्न असं आहे की जे मी स्वप्न माझं पूर्ण करू शकले नाही ते मी माझ्या मुलांकडून करून घेणं हे इच्छित. तुम्हाला कोणकोणते छंद आहेत? मला गाणी म्हणायला आवडतात, गाणी तयार करायला आवडतात आणि निरनिराळ्या गोष्टीही करायला आवडतात. ते मला खूप आवडतं. मॅडम, आम्हाला तुमच्या गाण्याचे झलक पाहायला आवडेल. ठीक आहे, मी जे तुम्हाला गाणं म्हणून दाखवणार आहे ते आहे आपल्या राष्ट्रीय ध्वजावरून गाणं आहे ते मी माझ्या 8वीच्या इयत्तेत मी शिकत होते त्यावेळेला मी ते गाणं म्हटलेली आणि ते गाणं माझं खूप शिक्षकांना आवडलं होतं आणि तेही गाणं मी स्वतः तयार केलं होतं. मला प्रोत्साहन करणारी माझी 2 नंबर बहीण वैशाली हिदुकर, तिने मला खूप प्रोत्साहन दिलं त्या गाण्यामध्ये आणि ते गाणं मी गायले आणि आज त्या गाण्यांनी म्हणजे ते मी बोल अजून पण विसरलेली नाही आहे. तेव्हा ते तुम्हाला मी दोघांनाही बोलून दाखवते गाणं माझं. ते हिंदी फिल्ममधलं आहे गाणं, त्याच्याच चालीवरती तुम्हाला गाणी बोलून दाखवत होतं. लहरे तिरंगा जो धीरे धीरे, महरे तिरंगा जो धीरे धीरे, आओ जी मिलकर वंदन करे, आओ जी मिलकर वंदन करे. उनका हमारा जन्मों का नाता है, सदियों से तो पुराना है. उनका हमारा जन्मों का नाता है, सदियों से ये तो पुराना है. देखो गांधी जी को, देखो नेहरू जी को, देखो भगत सिंह जी को, देखो को उनके जैसा हमें कर दिखाना है. देशभक्त बन के अमर होना है, उनके जैसा हमें कर दिखाना है. देशभक्त बन के अमर होना है, आओ जी मिलकर वंदन करें. लहरे तिरंगा जो धीरे धीरे, बहरे तिरंगा जो धीरे धीरे, आओ जी मिलकर वंदन करें. नारी जा तुमको बताना है, करके हमें कुछ दिखाना है. नारी जा तुमको बताना है, करके हमें कुछ दिखाना है. देखो झांसी जी को, देखो ताराबाई को, देखो सावित्रीबाई को, देखो भगिनी वज्र को. उनके जैसा हमें कर दिखाना है, नारा यही एक लगाना है. उनके जैसा हमें कर दिखाना है, नारा यही एक लगाना है. आओ जी मिलकर वंदन करे. सलामत रहे ये वतन हमारा, सलामत रहे. सलामत रहे ये वतन हमारा, सलामत रहे. माँ तुझे सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान. माझे स्वप्न आता जसं मला पुढे जायचं होतं तसं मला जाता नाही आलं, पण माझ्या मुलांना पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न लागेल. त्यातच माझं स्वप्न आहे.
तुमच्या शालेय जीवनातील एक नाटक सांगा. शालेय जीवनामध्ये मी पण खूप नाटकं पाहिली. नाटकामध्ये कधी भाग घ्यायचा प्रयत्न केला नाही, पण नाटकं खूप पाहिली. आणि त्याच्यामधलं माझं एक नाटक मला असं आठवतंय की जे खेडेगावामधलं जे एक व्यक्ती असते, म्हणजे मुलगा आणि अशिक्षित म्हणजे एकदम शहरातला राहिलेला मुलगा, तो आणि सुशिक्षित असा मुलगा, त्या दोघांची भाषेवरनं खूप हे होती. म्हणजे त्याला त्याचं भाषा समजत नसते आणि त्याला ह्याची भाषा समजत नसते. तो काय म्हणे, त्या नाटकाचं पण नाव काय होतं, म्या नावाचा बाणकोटी बाणला. तेव्हा तो काय म्हणतो, म्या नावाचा बाणकोटी बाणला पर मुंबई शहर माझा न्याला. म्हणजे ह्याला हा मुंबई शहरच माहीत नाही. तर तो सुरेश जो असतो तो म्हणतो, बाल्या चल चल तुला मी मुंबई फिरवतो. आणि हा मुंबईला त्याला न्यायला जातो जातो तेव्हा त्याला म्हणतो, अरे बाल्या आईला सांग आपण मुंबईला जाणार आहे. तेव्हा हा आईकडे जातो तेव्हा त्याची भाषा कशी असते, आयो ए आयो, आई तिकडना बांगड्या खळखळत येते आणि म्हणते, काय रे वेल्या मुरद्या, काय झालं तुला भोकात पसरायला, का ओरडतोयस तू. तर नाही, हा माझं आपलं सुरेश आहे ना, मुंबई जाते मुंबई, म्या बी जा, आई म्हणते जा. तसा तो सुरेश जाऊन सांगतो, म्या बी येतोय. दोघजण निघतात जायला, दोघजण निघतात जायला, जसे बैलगाडीमध्ये बसतात, बैलगाडीतनं गेल्यावरती ती बैलगाडी उडू असा म्या उडू, बैलगाडी उडू असा म्या उडू, शेवटी तो शेणाच्या खोवर पडतो, सारे कपडे घाण होतात. असं सुरेश म्हणतो, अरे बाल्या म्हणतो, अरे सुरेश बोट बोट, अरे सुरेश बोट बोट. सुरेश म्हणतो, ह्याच्या बोटाला कुठे इसू बिचू चावला का काय. तो म्हणतो, अरे बोट नाही, होडी होडी. तसं धावत पदत त्या होडीत जाऊन बसली. होडीचा पाळणा गदा गदाला हलायला लागला. म्या थांबरलू, म्या वरडलू, किंकाळलू, मला मरायचं नाही. तसा तो होडीतनं एकदा तो उतरतो, एसटीत जाऊन बसतो, ट्रक ड्रायव्हर येतो. तो म्हणतो, टिका टिका टिका, त्यांच्या भाषेत टिका टिका म्हणायचे, कशाला तिकीट आलं, ह्याला समजलं नाही. हा म्हणतो, ह्याला काय भाग बीक लागली की काय, म्हणून मी आईने दिलेला भाकरी आणि तिकटा सगळा त्याच्या हातावर ठेवला. तो त्याला ओरडायला लागला, हे काय मला देतोस तू. तसा तो म्हणतो, नाही नाही ह्याला काय माहीत नाही, मी तुम्हाला पैसे देतो तिकटाचे. त्याने तिकटाचे तिकटाचे पैसे काढले, मुंबईमध्ये गेल्यावरती बाऱ्याने ठिकाणी टिक केला, तसा तिकडे टॉंग झाला. म्या थांबरलू, दरवाजा उघडला, बघतो तर काय, केवढा मोठा हा घर, असा घर तर मी कधी बघितलेला पण नव्हता. मग सुरेश म्हणाला, बाल्या जा आंघोळ करून घेते, तुझं आवडून घे, फ्रेश होऊन ये. मी आतमध्ये गेलो, तिकडला एक साखळी ओढलू, हा फदा फदा माझ्या पाणी अंगावर आला. म्या ओरडलू, किंकाळलू, मला मरायचा नाही. तसा त्या सुरेश दरवाजा खोलला, तो म्हणतो, झाला काय. हा बघ म्हणतो, मी इथे फक्त हात लावला, हा इकडनं पदा पदा पाणी आला. त्याला ते शॉवर म्हणजे काय कळलंच नाही. तसा तो येऊन बसला. तर त्याच्या आईने विचारलं सुरेशच्या, काय घेणार तू, कॉफी घेणार. मी आई चप्पत कधी कॉफी केलेली नाही आणि मी कॉफी करत पण नाही आणि घेत तर त्याच्यापेक्षाही नाही. अरे ती अभ्यासाची कॉफी नव्हे, प्यायची कॉफी. अच्छा अच्छा ठीक आहे, मग मी घेतो. सुरेशला म्हणतो, मला मुंबई नको, या नावाचा बांधकोटी बाल्या पर मुंबई शहर माझा न्यारा. हे नाटक मी माझ्या म्हणजे तेव्हा मी पाहिलेलं, मी आत्ताच सहावीमध्ये असताना. त्याचे थोडेसे बोल मला आठवले, ते मी तुम्हाला सादर करून दाखवले. खूप छान. तसंच काही गाणी पण मी तयार केली होती छोटी मोठी, ती मी नंतर कधीतरी तुम्हाला सांगेल. आता आपल्याला वेळ थोडा कमी आहे, मुलांच्याही मुलाखती घ्यायच्या आहेत काही. हो, आज महिला दिन आहे. मुलींना मी एवढंच सांगेल की तुम्ही मागे राहू नका, पुढे जा. जशा ज्या महिला देशासाठी आपले ह्याच्यासाठी लढले आहेत, तसे तुम्ही लढा आणि त्यांच्यासाठी तुम्ही करून दाखवा. तर आज आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माननीय सौ कर्देकर वहिनी इथे आल्या,
आणि मुलींच्या प्रश्नाला त्यांनी छान उत्तर दिली, खूप छान छान गाणी पण म्हणून दाखवली, गोष्ट पण तुम्हाला छान सांगितली अगदी. तर त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानते. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.